भात पूर्ण पिकलं आहे ना आता? होय, आज भात पिकलेले आणि आज आम्ही ते कापणार आहे. आज कापणार आहे ना तुम्ही? आज कापणार. भात कापायची पण एक पद्धत असते, असंच म्हणजे मला, मी त्यातला एक्सपर्ट नाही, पण तरी पण जे मी शिकलंय किंवा जे वाचलंय त्याच्यावर सांगतो की भात कापायची योग्य वेळ कधी, तर ह्या लोंबीचे जेव्हा शेवटचे चार दाणे असतात, चार पाच दाणे, ते जेव्हा हिरवट असतील थोडेशी, तेव्हा हे भात कापायचा. त्याने होतं काय की भात अखंड राहण्याचं जे प्रमाण आहे ते वाढतं. तुम्ही अख्खा सुकल्यावरती कापलात ना तर तो बिटल होतो, म्हणजे जेव्हा तुम्ही चक्की मधून काढाल भात त्याचे तुकडे जास्त होतात. ओके, शेवटचे चार दाणे असताना तुम्ही जर त्याला काढलात नंतर त्याला सुकवला तर अख्खा तुकडा दाण्याचं प्रमाण भरपूर वाढतो. ओके, पण आपण हे दातावर केलं तर याचा जो फ्लेवर असतो, जो टेस्ट आहे, त्यामध्ये काय फरक? हा, मला तर वाटतं असं की चक्कीवरती गेल्यावरती एक त्याचा दुष्परिणाम असा होतो की भातावरचा जो सगळ्यात पौष्टिक थर असतो तो भाताच्या वरती असतो, आणि जेव्हा चक्कीमध्ये आपण टाकतो तेव्हा तो पॉलिश होतो. पॉलिश असल्यामुळे भातावरचं जे मेन जे पौष्टिक द्रव्य आहे तेच निघून जातं. तर तुम्हाला जर शक्य झालं घरच्या घरी जर कोणाकडे घिरट असतील पारंपरिक, त्याच्यावर जर तुम्हाला करता आलं, विदाउट पॉलिश तुम्हाला जर साल काढता आलं तर तुम्ही तसं करा, म्हणजे तुम्ही जास्त पौष्टिक भात खाल, त्यामध्ये टेस्ट पण वेगळी असते. टेस्ट पण वेगळी असते, कारण का ह्याच्यावरती जो भातावरती एक लेअर असतो ना, ऑइली लेअर असतो. तुम्ही भाताच्या ह्या वरच्या दाण्यांचं तुम्ही कधी तेलाचा पण ऐकलं असेल, राईस ब्रॅन ऑइल पण तुम्ही ऐकलं असेल, तर का त्याच्यापासून का बनतं? कारण का ह्याच्यावरती एक ऑइली लेअर असतो भाताच्या दाण्यांवरती, तो राहतो जेव्हा आपण घरगुती देतो. म्हणजे पूर्वीची लोक जी करायची ना घरच्या घरी, ते तो जास्त पौष्टिक असायचा, कारण का त्यांनी घरच्या घरी त्याचा फक्त कवर काढलेलं असायचं, तर दाण्यावरचा लेअर काढलेलं नसायचं, त्याला पॉलिश नाही केलेलं असायचं. बरोबर आहे. बघा, ही गावठी भेंडी आहे, मोठी असते ही आणि साईजला पण एकदम ब्रॉड असते. आणि हे घरगुती खाण्यासाठी आम्ही मके लावलेत. हे मके लावलेत का? हां, मके आहेत. तिकडे केरी आहेत, सुनियाची जी छोट्या सालीची जी छोटी केरी असतात त्या केरी झाडं तिकडे आहेत. तिथे केळी पण लावली तुम्ही? ते किती लावले आहेत? ती जवळजवळ पाच केळी आहेत. पाच केळी? पाच. उत्पन्न चालू झालं? नाही, आता ह्या वर्षी आम्ही लावले आहेत ती, पण ती चांगली झाली एका वर्षामध्ये. तर आता आम्ही व्यवस्थित पाणी देऊ तर ती व्यवस्थित. पाण्याचं कसं करता तुम्ही? नशिबाने आमच्याकडे बहार आहे बाजूला लागूनच. बारा महिने त्याच्या बाजूला आम्ही विहीर पाडलेली आहे, त्यामुळे आमच्या भरपूर पाणी असतं. खालून जी सुरुवात होते ना रस्त्याच्या बाजूने, म्हणजे खालच्या साईडला पण जागा आहे त्यांची रस्त्याच्या त्या साईडला पण, तिथून जे चालू होतं ना हा डोंगर तर वरपर्यंत आहे. आणि असं डोंगर असेल ना आणि उतार असेल ना तर त्यामध्ये तुम्ही काजू लावा, कारण की उत्तम काजू होतो याच्यामध्ये उताराला. आणि लोक म्हणतात कातळ्यामध्ये काही होत नाही, कातळ्यामध्ये खूप काही होतं, फक्त तुम्ही जिद्द ठेवा, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. जागा विकू नका तुमच्या. मगाशी आपण वरती होतो घराच्या त्या साईडला होतो, आता आपण खाली आलोत रस्त्याच्या या खालच्या साईडला आलोत. ही कुठल्या जातीची लावली तुम्ही? YSR नावाची जात आहे. YSR नावाची जात आहे. तर या जातीवरती भरपूर कळपा पडला होता, त्यामध्ये बघू शकता ही पानाशी एकदम सुकली. पानं सुकल्यामुळे त्यांनी अन्न बनवायचं बंद केलं, आणि त्यामुळे हा जो भात आहे ना आपण काय चांगला नाही झालाय, हा खराब झालाय. म्हणजे ही इकडची आमची शेती दिसते भाताची, तशी बऱ्यापैकी फुकट गेली. पण हा आम्हाला एक अनुभव आला की कुठली जात चांगली जाईल. त्यात झालं काय की ही त्यात हे आम्ही लावल्यानंतर भरपूर पाऊस पडला मोठा, आणि आम्ही स्टार्टिंगला जे बियाणं लावलं ते सगळं वाहून गेलं, त्यामुळे आम्हाला परत आम्हाला लावणीने बियाणं लावायला लागलं. त्यामुळे थोडा भात लेट पण लागला, म्हणजे जसं भाताच्या जातीचा परिणाम असेल असे बाकीचे जे फॅक्टर आहेत की भरपूर पावसामुळे आधीचं बियाणं वाहून गेलं, मग आम्हाला लावणी लावायला लागली, लागलेलं खत वाया गेलं, तर हे पण फॅक्टर त्याच्याबरोबर त्याने त्याला परिणाम केला. ओके, म्हणजे आपल्याकडे YSR हे होऊ शकतं? होऊ शकतं, पण माझ्या इथे असं मला वाटतंय माझ्या इथे हे चांगलं झालं नाही आहे जेवढं मी इंद्रायणीला कम्पेअर करीन. तर पण जसं बोलतो की फक्त जातीवर अवलंबून नाही चालणार, आपल्याला बाकीचे फॅक्टर पण बघायला लागतील. ओके, जसं मी बोललो की माझे स्टार्टिंगला जी भरपूरच्या पावसामध्ये वाहून गेलं, तूप झाली जमिनीची. तर पुढच्या वर्षी कुठलं तुम्ही लावणार? आता इंद्रायणी लावलंय तर YSR मध्ये सक्सेस नाही झालं, तर पुढच्या वर्षी कुठलं जातीचं? आणखी कुठलं ते वेगळा तांदूळ ट्राय करणार मी, तेव्हा रिसर्च करेन कुठला चांगला होऊ शकतो आपल्याकडे, आणि तो मी लावणार आणि मी कम्पेअर करणार. म्हणजे कधी पण मी बोलतो तसं की आता विचार करा मी सगळीकडे हात लावला असता तर नुकसान झालं असतं. तर नुकसान झालं असतं. बरोबर आहे. म्हणून तुम्ही नेहमी तुमचं जे पण काय उत्पन्न दोन मध्ये स्प्लिट करा, हे नाही झालं तर ते नाही झालं तर हे, तुम्ही एकावर विसरून राहिला तर तुमचं कदाचित नुकसान होऊ शकतं. बरोबर आहे, म्हणजे एक दोन एक्स्ट्रा करणं गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही भात लावाल तर तुम्ही एकाच जातीवरती अवलंबून नका राहू,
तुम्ही किमान दोन जाती लावा वेगवेगळ्या, म्हणजे समजा लकीली किंवा बॅड लकीली, किंवा तुम्ही जर ट्रायल अँड टेस्टेड केलं तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे जात चांगली होतेच, तर तुम्ही एक लावू शकता. तसं तुम्ही आता दोन लावलेत, तर एक इंडरेंडी चांगली झालंय आणि वाय एस आर हे पूर्ण टोटल डॅमेज झालेलं, थोडं डॅमेज झाले ते. त्यामुळे जे नवीन करत असतील त्यांनी मी बोलेन दोन लावावे कमीत कमी. मी त्यांना समजेल आपल्याकडे त्यांच्या एरियामध्ये कुठली चांगली होते, आणि जे वर्षानुवर्ष घेत आहेत त्यांना फक्त आपल्याला मेथड बदलायची. समजा जे पारंपरिकचे अशी त्यांना या सगुणा राईस मेथडने जर त्यांना करायचे आहे, तर ते हवं तेच भात उत्पन्न लावू शकतात. ते त्यांना दोन जाती वापरायची गरज नाही, कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या भातात शेतामध्ये हे पीक चांगलं येतच आहे. बरोबर आहे, ते घेऊ शकतात. तर या भाऊंनी मस्त सांगितलंय की तुम्ही पीक लावत असाल ना तर एक पीक नका घेऊ, त्यानंतर त्यामध्ये दोन तीन व्हरायटी लावा, जेणेकरून तुमचा फायदा होऊन जाईल. हे काय लावलंय? हे जायफळ आहे. हे जायफळ आहे? जायफळ. इकडे आपण जायफळ लावले आहेत. त्याच्यानंतर दालचिनीची झाडं आहेत, ती लावले आहेत, आणि लवंग लावले. कसं असतं की तुम्हाला ना 60-70% तुम्हाला सावली लागते. 60-70% म्हणून ही झाडं कापली नाही? म्हणजे कापली नाही, म्हणजे आता होतं कसं की ते गावठी झाड आहेत काजूची, ते जुनी आहेत, त्यांना उगाच का थोडा आपण. बरोबर आहे, त्यातनं मला उत्पन्न भेटतच आहे. आणि आज मी तिकडे भोगऱ्या रखेत मी गरम मसाला लावू शकत नाही, त्यांना सावली लागणार. मला इकडे रेडीमेड सावली उपलब्ध आहे, तर मला यातनं पण उत्पन्न भेटेल आणि मला यातून पण उत्पन्न भेटेल. बरोबर आहे, आणि नेम सेम की आपलं उत्पन्न स्पीड होईल. म्हणजे एक वर्षी मला काजू नाही धरले ते मला गरम मसाल्याचं उत्पन्न भेटेल. तुम्ही काजू राहिलो असतो तर मला याच्यातून उत्पन्न नाही भेटलं असतं. ओके, तुमची एवढी मोठी जागा आहे, मग काय अॅग्रोचं अॅग्रो टुरिझम काय ते करायचा भविष्यात विचार आहे ना? ते आपण करणार. आणि असं एक ध्येय ठेवलेलं आहे की कमीत कमी इथल्या 5 जणांना रोजगार भेटला पाहिजे पूर्ण वेळ. हा जो आहे डायरेक्ट रोजगार, आणि कमीत कमी 10 जणांना इथल्या इनडायरेक्ट रोजगार भेटला पाहिजे. बरोबर, जसं आपण आपलं भरं करतोय तसं आपल्या आपण आपल्या गावाचं आपल्या वाडीचं आपण एरियाचं आपण आपण भरं केलं पाहिजे. बरोबर आहे, लाख मुलाचा बोललात तुम्ही. धन्यवाद. हे कुठलं आहे? ही वेलची. वेलची आहे? वेलची आहे. हे आपण जे सिंधुदुर्गला जे वेंगुल्याला जे फर्स्ट शोषण केंद्र आहे तिकडनं आपण ही वेलची रोपं आणलेली आहेत. हे पहिल्यांदाच बघतोय वेलचीचं झाड. हां, याला खालती मुळाला वेलची जातात. मुळाला येतात? हां, मुळाला येतात. आल्या की आपण कधी दाखवू याचं परत. हे आपण ट्रायल बेसिस लावले. ट्रायल बेससाठी लावलं? ट्रायल बेससाठी लावलं की आपल्याला होतं की नाही होतं बघायला. आपल्याला वाटलं की सक्सेसफुल होतंय चांगलं. आपल्याकडे कोणी लावलं नसेल? कोणी एवढं लावलेलं नाही. ओके, मग हे साऊथ साईडला होत असेल? साऊथ साईडला, केरळमध्ये जास्त होतं. पण असं मला वाटतं की केरळ आणि आपलं कोकण ह्याचं क्लायमेट किंवा माती हे सगळं सिमिलर सेम सेम आहे. हा सेम सेम आहे, तर जे तिकडे होऊ शकेल तिकडे व्हायला पाहिजे. असं इथे किती झाडं लावलेत तुम्ही? इथे 5 झाडं लावली. इथे 5 लावलेत आणि याला सावली जास्त लागते? हा सावली लागते, ह्याला जवळजवळ 100% सावली लागते. 100% 100% सावली लागते वेलचीला. वेलचीला आणि जायफळ. ह्या दोन जायफळला आणि जे आपण तमालपत्र बोलतो किंवा बोलतो त्याला 60-70% सावली. ओके, आणि वेलचीला 100% सावली. ओके, हे भात. तर आता भात कापणीला सुरुवात होणार आहे आणि आता इथे पूजा चालू झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. वहिनी आता सुरुवात करणार आहे. अक्क चक्क ते एकच वाटतं ना चला. शुभारंभ चालू झालेला आहे. तिथेच ठेवा, तुमच्या इथेच ठेवा. Thank you.
भाऊ कसं वाटतं तुम्हाला मुंबईची लाईफ आणि गावची लाईफ मध्ये? गावची लाईफ भरपूर चांगली आहे. हा ना, फक्त अंग मेहनत करावी लागते भरपूर. अशी आहेत का हे? हा, हे वाफे आहेत, हे अशी आहेत वाफे, म्हणजे त्याच्यावर होल करून घेतलेले आहेत. याचा एक फायदा आहे ना दुसरं, की झाड कापता पण आहे ना तुम्हाला गोळाची गरज नाही लागत. ठीक आहे, काही लोक असंच भात येतात तुम्हाला गोळ करायला लागतं, कसं पसरत तुमची जुडी तयार आहे. जुडी तयार आहे तुमची, फक्त एकत्र घ्यायचंय आणि कापायचं. मला कापायचंय एकदम सुटसुटीत आहे. या वर्षी शेती केली नाही ना, त्यामुळे आपला चान्स नाही भेटला. हा थोडं हा मस्त होतो एकदम. सर्वप्रथम आहे ना, त्या भाऊंना भेटून खूप खूप मस्त वाटलं, कारण की भाऊ मुंबईला राहून गावचा व्यवसाय पण करत आहेत, शनिवार रविवार येऊन करत आहेत. ज्यांना पॉसिबल नाही आहे ना, तर त्यांनी आहे ना 1-15 दिवसातून स्वतःच्या गावी जावं, शेतीमध्ये जावं आणि राबून मस्त की उत्पन्न घ्यावं, जसं हे भाऊ घेत आहेत यांनी सुरुवात केली आहे. तर देवाकडे हीच प्रार्थना करतो की भाऊने आता एक विश्व निर्माण केलं आहे, हे विश्व खूप मोठं व्हावं आणि तुमचं जे प्रयत्न आला आहे ना चांगलं फळ यावं, हीच देवाकडे प्रार्थना करतो. आणि खरोखर आपल्या आपल्या सर्वांसाठी ना प्रेरणादायी आहे, यांच्याकडे बघून आपण खूप काही करू शकतो. 6.5 एकरमध्ये मस्त आहे की त्यांनी यांना वेगवेगळी व्हरायटीचे झाडं लावलेली आहेत, मानलं पाहिजे. खरोखर मेहनत आहे,
मेहनत त्यांनी चीज केलेलं आहे आणि त्याचं फॉल्ट त्यांना आता भेटणारच आहे. तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना की तुमच्याकडे पडीक जागा असेल तर त्यामध्ये काय केलं पाहिजे? मी लोकांना सांगेन की पहिले तर तुमची जागा विकू नका. ठीक आहे, तुमच्याकडे जी काय जागा असेल मग भले ती एक गुंठे जरी असली ते जागेमध्ये तुम्ही जाबा, त्यातून उत्पन्न काढा आणि जेवढं तुम्ही जमिनीला प्रेम द्याल तेवढी जमीन तुम्हाला भरभरून प्रेम देईल आणि तुमच्यावर तुमची समृद्धी आणेल, तुमच्यावर माया करेल. तर तुम्ही हे नक्की करा. मस्त, एकदम भारी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. पण त्या अगोदर सर्वांना सांगतो, शेती करा, शेतीकडे वळा आणि तुमची जागा आहे ती अजिबात विकू नका. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ना प्लीज कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.